सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 836 नागरिकांना डिस्चार्ज तर 43 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू. जिल्ह्यात गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 1558 नागरिकांचे अहवाल बाधित आले होते. यामध्ये तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे: जावली तालुका 42, कराड तालुका 237, खंडाळा तालुका 102, खटाव तालुका 249, कोरेगाव तालुका 257, मान तालुका 129, महाबळेश्वर तालुका 22, पाटण तालुका 81, फलटण तालुका 108, सातारा तालुका 294, वाई तालुका 58 व इतर 9 असे आज अखेर एकूण जिल्ह्यात 1,72,085 नागरिकांचे अहवाल बाधित आले होते. तसेच शुक्रवारी 43 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये तालुकानिहाय मृत्यूची संख्या पुढील प्रमाणे: जावली तालुका 1, कराड तालुका 7, खंडाळा तालुका 2, कोरेगाव तालुका 3, मान तालुका 8, पाटण तालुका 3, फलटण तालुका 2, सातारा तालुका 15, वाई तालुका 2 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3,801 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 836 नागरिकांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत 8,35,039 नागरिकांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून यापैकी 1,72,085 बाधित आढळले आहेत तर 1,51,225 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 3,801 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 17,055 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.